मदत मिळेल का, याबद्दल शेतकरी साशंक आहेत, कारण राजकीय अस्थिरता आहे, राष्ट्रपती राजवट आहे आणि त्यामुळेच लवकरात लवकर ही मदत मिळावी असाच या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. पुढची महत्वाची बातमी बघूयात. शिवसेनेसोबत राज्यातले काँग्रेसचे नेते थेट चर्चा करत आहेत आणि त्यामुळेच काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी नाराज असल्याची माहिती मिळते. काँग्रेसच्या नेत्यांना फक्त राष्ट्रवादी काँग्रेससोबतच चर्चा करण्याची सूचना होती, मात्र त्यानंतर सुद्धा राज्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांनी शिवसेनेसोबत चर्चा का केली असा सवाल सुद्धा राज्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांना विचारला जातोय. शिवसेनेसोबत राज्यातले नेते थेट चर्चा करत असल्यामुळे सोनिया गांधी सुद्धा नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. आणि याच पार्श्वभूमीवर काही वेळापूर्वी सोनिया गांधी, अहमद पटेल, ए के अँटोनी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यात एक बैठक सुद्धा झालेली आहे. आपण बघतोय उद्धव ठाकरे यांचा जो ओला दुष्काळी दौरा आहे त्यामध्ये विश्वजित कदम सहभागी झालेले आहेत. वारंवार चर्चेच्या फेऱ्या या तीन पक्षांमध्ये होत आहेत, पण काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी मात्र अजून देखील नाराज आहेत, अजूनही सकारात्मक दिसत नाही आहेत शिवसेनेशी चर्चा करण्याबद्दल. कुणीही कितीही प्रयत्न केला तरी शिवसेनेचंच सरकार येणार आणि मुख्यमंत्री सुद्धा शिवसेनेचाच होणार, याचा पुनरुच्चार शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेला आहे. फॉर्म्युल्याची चिंता कुणी करू नये, किमान समान कार्यक्रमावर आधारित सरकारचं काम चालेल असं सुद्धा संजय राऊत म्हणाले. आता कोणी मी पुन्हा येईन असं म्हणणार नाही असा टोला सुद्धा त्यांनी फडणवीसांना लगावलाय. 5 वर्ष काय, पुढची 25 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री राहावा अशीच आमची इच्छा असल्याचं सुद्धा संजय राऊत म्हणाले. हम तो चाहते हैं आने वाले 25 साल में शिवसेना का सीएम रहे. अब 5 साल की बात भी करते हैं, लेकिन हम बार बार ये नहीं कहेंगे कि मैं वापस आऊंगा. हमको महाराष्ट्र में रहना है. राज्य के साथ हमारा जो रिश्ता है वो कायम है, ये रिश्ता टेम्पररी नहीं है. फॉर्मूला की चिंता किसी ने करने की जरूरत नहीं. उद्धव ठाकरे साहब सक्षम है, वो करेंगे. 24 तारीख से मैं और उद्धव ठाकरे साहब हमेशा ये बोल रहे हैं, कह रहे हैं कि मुख्यमंत्री शिवसेना का होगा. शिवसेना के नेतृत्व जो भी सरकार बनेगी वो शिवसेना के नेतृत्व में ही बनेगी, उसमें कोई बदलाव नहीं होगा. महाराष्ट्र को नेतृत्व शिवसेना ही देगी, चाहे लाख कोशिश करे रोकने की, कोई रोक नहीं सकेगा. कल जो लोग वहां बैठे थे तीन पार्टी के प्रमुख लोग, हमारे बातचीत हो गई है, बातचीत चल रही है. और कॉमन मिनिमम प्रोग्राम, राज्य के हित की बात अगर हम करें, जनता के हित की, तो कोई कठिन काम नहीं है. कोई भी अगर सरकार चलती है, चाहे सिंगल पार्टी वाली सरकार हो मेजॉरिटी वाली, या अलायंस वाली सरकार हो गठबंधन वाली, चाहे उस गठबंधन में 2 पार्टियां हो या 25 पार्टियां हो, सरकार तो कॉमन मिनिमम प्रोग्राम पे चलती. तर संजय राऊतांना आशिष शेलारांनी टोला लगावलाय. वाढत्या वयाप्रमाणे राऊतांनी परिपक्व व्हावं अशी अपेक्षा आहे असं म्हणत आशिष शेलारांनी राऊतांना वाढदिवसाच्या खोचक शुभेच्छा दिल्या आहेत. अमित शहांची मुलाखत ही जनतेला सत्य समजावं यासाठी होती. अमित शहा आणि मोदी यांना समजण्यासाठी राऊतांना बरेच जन्म घ्यावे लागतील अशी टीकासुद्धा शेलार यांनी राऊतांवर केली आहे. मोदी आणि ठाकरेंमध्ये विसंवाद करणारी व्यक्ती कोण हे राज्यातली जनता जाणते असंही ते म्हणाले. शिवसेनेचा मोदींबद्दलचा आदर स्वार्थी की निस्वार्थी असा सवालसुद्धा त्यांनी तस व्यक्ती परिपक्व बोलायला लागतो. समाजाचा हा समज संजय राऊत यांनी जिवंत ठेवावा अशा माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. आणि त्यामुळे वय वाढल्यानुसार परिपक्वताही वाढावी ही आमची अपेक्षा आहे. काल त्यांनी सन्माननीय मोदीजींवर आदर आणि प्रेम व्यक्त केला, पण तो प्रेम आणि आदर स्वार्थी आहे का निस्वार्थी आहे हे महाराष्ट्र जाणते. माननीय अमित शहाजींनी जी इंटरव्ह्यू जी मुलाखत दिली त्यामध्ये कोणाला खोटं पाडण्यासाठी नाही तर महाराष्ट्राला सत्य समजण्यासाठीचा समजण्याचं कर्तव्य त्यांनी पार केलं. आणि त्यामुळे अमित शहा आणि मोदीजी हे संजय राऊतांना समजण्यासाठी अजून बरेच जन्म घ्यावे लागतील. मंदिराची शपथ घेऊन
राजकीय स्वार्थापोटी असत्य पसरवणं हे महाराष्ट्राला मान्य नाही। अमित शाह जी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। अमित शाहजींनी मांडलेली भूमिका हेच सत्य आणि ते सत्य सांगण्याचं काम एक सुरामध्ये एक निर्णय प्रक्रियेमध्ये देवेंद्र फडणवीस अमित शाह आणि नरेंद्र मोदी ते थेट भाजपचा कार्यकर्ता करतो आणि त्यामुळे सत्य सांगितल्यामुळे काहींची अडचण होत असेल तर त्यावर आमचा पर्याय नाही। बाळासाहेबांच्या प्रति आदर ठेवून भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेते हे मातोश्रीवर राजनैतिक चर्चा करायला जायचे किंबहुना अन्य पक्षाचे नेतेही कधी कधी जायचे, पण आज सत्ता लालसेपोटी मातोश्रीवरून सगळे बाहेर पडून पंचतारांकित हॉटेलची वारी करताना पाहतो। पूर्वी तर महाराष्ट्राने हेही पाहिलं की मातोश्रीवरून कोणी अगदी परिवारातील राज ठाकरेंनाही भेटायला जात नव्हतं। आज तर महाराष्ट्र पाहतोय की मातोश्रीवरून निघून राज ठाकरे तर सोडा माणिकराव ठाकरेंना भेटायला सुद्धा लोक जात आहेत आणि हे महाराष्ट्र संपूर्णतः पाहतोय।